उद्या सकाळी 10 वाजता मुस्लिम बाजारपेठ या ठिकाणी इम्राम प्रतापगडी यांची सभा होणार आहे. मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्या 10 वाजता आपण सर्वजण इम्राम प्रतापगडी यांची सभा ऐकण्यासाठी यावं हे आपल्या सगळ्याला आवाहन करतो. आणि रोड शो वगैरे असं काय शेड्यूल? नाही, रोड शो नाही, त्यांना पुढची सभा आहे. पुण्यामध्ये त्यांना सभेला जायचं आहे, त्यामुळं रोड शो हे आम्ही कॅन्सल केलेलं आहे आणि फक्त सभा त्या ठिकाणी मुस्लिम पाचव्या पेठ या ठिकाणी ठुलेली आहे. किती वाजता सुरू होणार आहे सभा? ते 10:15 सुरू होईल, 10 ते 10:30 सुरू होईल. काय वर्ण करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून? त्यांची क्रेज आहे, ते आता महाराष्ट्रातून खासदार आहेत, ते जरी बाहेरचे असले इतर राज्यातले असले पण महाराष्ट्रातून त्यांना खासदार केलेलं आहे आणि आता देशभर इम्रामबाई फिरत आहेत. एक त्यांचं भाषण, त्यांचं व्यक्तिमत्व आणि एक शायर आणि मुस्लिम बांधवांच्या मध्ये एक मोठी क्रेज आहे, त्यामुळे ते सोलापूरला आले आहेत आणि त्यांच्या उद्याच्या भाषणामुळं 100% काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे. आणि जे वोट डिवायडर चालू आहे त्यामध्ये त्यांनी अतिशय भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने वोट डिवाइड करायला लावती हे आपल्याला पटवून सांगते. त्यामुळे जे आमचे अल्पसंख्याक बांधव हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीड घेतलेलं आहे. आमचे अध्यक्ष जुबेरभाई, रियाजभाई हुंडेकरी, हरिभाई शेख, अनेक लोक त्यामध्ये लीड घेतलेले आहेत आणि जे उद्या क्राऊड येईल त्यांच्या भाषणानंतर फार मोठा फरक या ठिकाणी पडणार आहे.